सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. भ्रष्टाचारानं बरबटलेल्या राहुरी येथील कृषी विद्यापीठाचा खाऊगिरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. विद्यापीठामधील अधिकाऱ्यांच्या खाऊगिरीपणामुळे राहुरी येथील एका अपंग व्यक्तीवरती उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे अपंग बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विजय बाळासाहेब हापसे हे अपंग असल्यानं विद्यापीठ प्रशासनानं 15 जानेवारी 1998 रोजी अपंगांसाठी राखीव जागेमधनं विजय हापसे यांना उपजीविकेसाठी PG हॉस्टेल समोर 10x10 फूट मोकळी जागा हस्तांतरित केली आहे. सदर मोकळी जागा कायमस्वरूपी नाममात्र भाडेतत्वावरती दिली होती. विजय हापसे यांनी कर्ज प्रकरण करून सदर जागेवरती गाळा बांधला आणि त्या गाळ्यामध्ये बरीच वर्ष STD बूथ चालवलं. कालांतरानं STD बूथ बंद झालं. तसेच विजय हापसे हे आजारी असल्यामुळे सदर गाळा बंद राहिला. त्यांना सदर गाळ्यामध्ये दुसरा व्यवसाय सुरू करायचा होता. दरम्यान विद्यापीठ प्रशासन आणि काही लोकांनी कुलगुरूंना हाताशी धरून आर्थिक तडजोड करून जाहिरात न करता सदर गाळा मर्जीमधील लोकांच्या नावावरती करून गृहवाटप समितीमध्ये अचानकपणे विषय चर्चेला घेतला आणि ताबडतोब ताबा देण्याच्या सूचना दिल्या. सदर गाळ्याचा विषय न्यायालयीन प्रविष्ट असताना विद्यापीठ प्रशासनानं हा निर्णय घेतला. यावरून कुलगुरूंचं कामकाज कसं चालतं हे लक्षात येतं असं विजय हापसे यांनी म्हटलंय. विद्यापीठ प्रशासनाच्या या खावगिरीपणाची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. विजय बाळासाहेब हापसे हे सध्या अंथरुणावरती आहेत. गाळ्याचा वाद न्यायालयात सुरू आहे, मात्र विद्यापीठ प्रशासनानं न्यायालयाचा अवमान करून विजय हापसे यांना कोणतीही कल्पना न देता सदर गाळा भाडेतत्वावरती दिलाय, त्यामुळे विजय हापसे यांच्यावरती उपासमळीची वेळ आली आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनानं न्यायालयाचा अवमान करून विजय हापसे यांना कोणतीही कल्पना न देता हा गाळा भाडेतत्वावरती दिलाय, त्यामुळे विजय हापसे यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. विजय हापसे आणि त्यांच्या कुटुंबाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, गृहवाटप समिती अध्यक्ष तसेच बांधकाम विभाग यांना जबाबदार धरण्यात यावं असं विजय हापसे यांनी म्हटलंय. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील तमाम अपंग बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कृषी विद्यापीठाचा खाऊगिरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. हापसे यांच्या जीवितात बरं वाईट झाल्यास कुलगुरू आणि अधिकारी जबाबदार राहणार आहेत असं विजय हापसे यांनी म्हटलंय. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील तमाम अपंग बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अपंग असून मला विद्यापीठाने 10x10 ची मोकळी जागा विद्यापीठ परिसरामध्ये हॉस्टेल समोर ही मोकळी जागा दिली होती. त्याच मला उदयनिर्वाह काही नसल्यामुळं मी तिथं स्वतः स्टेट बँकेच्या प्रकरण करून गाळा बांधला. मी STD बूथ चालू केले. 10-15 वर्ष STD बूथ मी चालवलं. नंतर मोबाईल युग आल्यामुळे माझं STD बूथ चालेनासं झालं, त्यामुळं ते बंद राहिलं. त्यामधल्या काळामध्ये दुसरा व्यवसाय करण्यासाठी मी परमिशन मागितली. माझ्यावर कर्ज पाणी झालं होतं, त्याच्यामुळं मी आता नवीन धंदा परत त्याच ठिकाणी नवीन धंदा टाकण्याचा विचार चालू आहे. मी विचार केलाय, पण मी तिथं गेलो असता विद्यापीठ प्रशासनाने तो गाळा दुसऱ्यालाच दिला असं मला समजले. त्यामुळे माझं उदरनिर्वाह, मी अपंग असल्यामुळं माझं उदरनिर्वाह दुसरं काही साधन नसल्यामुळं तो गाळा मलाच मिळावा ही विद्यापीठ प्रशासनाला माझी नम्राची आणि आग्रहाची विनंती आहे. जर तो गाळा मला मिळाला नाही तर मी विद्यापीठ प्रशासनाच्या इमारतीसमोर अपंग संघटनेचा आणि अपंग संघटनेसहित उपोषणाला बसल. तरी कृपा करून माझं अन्य विद्यापीठाने करू नये ही नम्रतेची विद्यापीठाला विनंती. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9520017.